सीईओ डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याला मार्गदर्शक आहेत असं प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अंबादास जोशी यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हा परिषदेनं राबवलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची पाहणी केल्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अंबादास जोशी बोलत होते. डॉक्टर भारुड यांनी स्वागत करून बेस्ट बीडीओ संकल्पना, अभिलेख वर्गीकरण, झिरो पेंडन्सी, दप्तर वर्गीकरण, आरोग्यदूत उपक्रम, जिल्ह्यात राबवलेल्या जादुई शोषखड्ड्याचं अभियान, अभिलेख वर्गीकरणाच्या अभिलेख गृह अर्थविभाग, सामान्य प्रशासन विभाग तसंच क्यू आर कोडपासून त्यांनी वर्गीकरणाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी प्रास्ताविक केलं. याप्रसंगी अंबादास जोशी म्हणाले की भारुड यांनी राबवलेल्या उपक्रमामुळं ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. एवढा परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला. आता मला या तुमच्याबद्दल एक गंमत सांगायची. मला मी कॉलेजला असताना गौरव भैरवींनी केलेलं भाषण लक्षात आहे. कॉलेज गॅदरिंगला आले होते तर ते म्हणाले रात्रीपर्यंत जागता गप्पा मारता, सकाळी उशिरा उठता, कॉलेजला उशिरा जाता, लेक्चर बुडवता, सिनेमा बघता, ग्रॅज्युएट व्हाल, नोकरी लागेल, आपल्या मुलाला काय सांगणार, मी आयुष्यभर काय केलं म्हणून सांगा. कधी चार किल्ले जमून आला का? या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर बनसोडे, कार्यकारी अभियंता माने, सुनील कटकधोंड उपस्थित होते.